नमस्कार फ्रेंड्स संध्या रेसिपीजमध्ये मी संध्या आपले सर्वांचे मनकपूर्वक स्वागत करते फ्रेंड्स या रेसिपीसाठी या ठिकाणी आपण एक वाटी ताजे दाणे घेतलेले आहे सध्या बाजारात मटार शेंगा खूप मोठ्या प्रमाणात विकायला आलेल्या आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ताज्या मटारचा वापर करायचा आहे आता आपल्याला या पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि हे पातील गरम करायला ठेवायचं आहे यातच आपल्याला चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे मटारदाणे चार ते पाच मिनिटासाठी पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे आपण पाहू शकता आपले मटारदाणे मस्त उकळायला लागलेले आहे ला आपण या रेसिपीसाठी ताजे मटार वापरलेले आहे ताजे मटार शिजायला खूप वेळ लागत नाही आपण चार ते पाच मिनिट हे मटार शिजून घेतलेले आहे आपले मटारदाणे अर्धवट शिजलेले आहे आता आपल्याला गॅस बंद करून चालणीच्या मदतीने या मटरदाण्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे मटरदाणे थोडेसे थंड होऊ द्यायचे मटारदाणे थोडे थंड झाल्यावर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आता हे मटारदा आपल्याला एका मॅशरच्या मदतीने किंवा हाताच्या मदतीने बारीक करून घ्यायचे आहे आपण हे मटारदा अर्धवट शिजून घेतलेले आहे त्यामुळे हे मटारदा बारीक करायला वेळ लागत नाही आपण हे मटारदा जास्त बारीक करून घेणार नाही या पद्धतीचं थोडं जाडसर हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीचं थोडं जाडसरच हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा बारीक कापलेली कोथिंबीर आणि बारीक किसून घेतलेला गाजर टाकून घ्यायचा आपण आपल्या आवडीनुसार भाज्या यामध्ये ॲड करून घेऊ शकतो आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आतापर्यंत या मिश्रणामध्ये मी थोडंही पाणी ॲड केलेलं नाही आता या मिश्रणामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा ॲड करून घ्यायचा आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यातच आपल्याला अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे आपल्याला जर दही टाकायचं नसेल तर नाही टाकले तरीही चालते त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण भिजून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता या रेसिपीची चव आणखी वाढवण्यासाठी या ठिकाणी आपण एक तडका तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला त्यामध्ये बारीक कापलेले अद्रकचे तुकडे घालून घ्यायचे आहे आता या फोडणीमध्येच आपल्याला एक चमच मोहरी व्यवस्थित तडतडून घ्यायची मोहरीनंतर या फोडणीमध्ये आपल्याला आठ ते दहा कढीपत्त्याची पाने आणि दोन चमच तीळ टाकून घ्यायचे आहे आता ही तयार फोडणी आपल्याला आपण तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची या तडक्यामुळे आपल्या या रेसिपीला खूप छान टेस्ट येते आता हा तडका या मिश्रणामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता या मिश्रणामध्ये आपण दोन चमच पावभाजी मसाला टाकून घेणार आहोत पावभाजी मसाल्यामुळे आपल्या या रेसिपीला खूपच छान टेस्ट येते आता आपल्या या रेसिपीला आणखी क्रिस्पीपणा येण्यासाठी आणि आपली रेसिपी टेस्टी होण्यासाठी यामध्ये मी दोन मिल्क ब्रेडचा वापर केलेला आहे ह्या ब्रेड आपल्याला बारीक करून या बॅटरमध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि या बॅटरमध्ये ह्या ब्रेड व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या या मिश्रणामध्ये असलेल्या ओल ओलसरपणामुळे ह्या ब्रेड लगेच व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स होतात या रेसिपीसाठी आपण सोडा इनो किंवा बेकिंग पावडर काहीही वापरणार नाही आता गॅसवर मी एक आपेपात्र गरम करायला ठेवलेलं आहे या आपेपात्रामध्ये आपल्याला चमच्याच्या मदतीने थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं तेल टाकल्यानंतर या आपेपात्रामध्ये आपल्याला चमच्याच्या मदतीने थोडं थोडं बॅटर टाकून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला साईडच्या खाच्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं कारण मधले खाचे हे खूप जास्त गरम झालेले असतात त्यामुळे आपली रेसिपी जळूही शकते या पद्धतीने सर्व खाच्यांमध्ये आपल्याला तयार बॅटर टाकून घ्यायचं आहे आता लो ते गॅसवर दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला या आपेपात्रावर झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला पात्रावरचं झाकण काढून या आप्यांची साईड चेंज करून घ्यायची आहे आपण पाहू शकता छान सोनेरी रंग आलेला आहे आपल्या या आप्यांना या पद्धतीनेच आपण सर्व आप्यांची साईड चेंज करून घेणार आहोत सर्व आप्यांची साईड चेंज केल्यावर आपल्याला या आप्प्यांवर थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आहे आणि परत दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला या आप्यांवर झाकण ठेवायचं लो ते मिडीयम गॅसवर आपल्याला आप्यांची दुसरी साईडही व्यवस्थित शेकून घ्यायची आहे वाव दोन ते तीन मिनटानंतर आपल्या सर्व आप्प्यांना छान सोनेरी रंग आलेला आहे आपले एकदम पौष्टिक गरमागरम मटारदाण्याचे आप्पे तयार आहेत मी या अगोदरही संध्या रेसिपीज या चॅनलवर खूप साऱ्या मटारदाण्याच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहे त्या रेसिपीच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण हे सर्व व्हिडिओ पाहू शकता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि हो या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका लवकरच भेटू अशाच एका गरमागरम रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खायचं आणि स्वस्त राहायचं व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद